सर आज शपथविधी सुवाळो झालेला एकंदरीत काय रिएक्शन असा? बरे एकंदर रिएक्शन म्हणजे ज्या पार्टीचे सरकार आज हंगा जाले जे मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी शपथ घेतल्या सारखे व्हडले सुख किती असतात ज्या पार्टीक हांव लीड करता त्या पार्टीचे सरकार आज ज्या तरेन उत्साही वातावरण बनला ते व्हडले सगळे सुख असतात कारण कार्यकर्ते करतात कारण प्रत्यक्ष एखाद्या आचार हांव करना पण ते गोंयभर जे कार्यकर्ते काम करतात आणि त्या कामाचे फळ जे असा हे हातूंतल्यान दिसून आयले असा ताका लागून खऱ्या अर्थान ते क्रेडिट जे असा ते गोयच्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांक मतदारांक आणि बुथा पासून नॅशनल पर्यंत असलेल्या कार्यकर्त्यांक सर 8 मंत्र्यांनी शपथ डिस्कशन करून पूर्ण करतो सर अपक्ष आणि MGP आता वांगडा असा असतो त्या संदर्भातले डिसिजन सुद्धा जे असा ऐतिहासिक सोहळा झालेला PM मोदी आयले कसे पळता एज अ पार्टी लिडर म्हाका दिसता गोंया भितर पहिले वेळाचेरूच सगळे कारण केंद्राक आमचे सरकार असा त्यामुळे केंद्रातल्यान आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी जे असतले केंद्रातले काय मंत्री असतले वेगवेगळ्या स्टेटीतले मुख्यमंत्री 7 स्टेटीतले मुख्यमंत्री आज हंगासर पावले आणि पार्टीचे पदाधिकारी वरिष्ठ पदाधिकारी आणि खास करून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डाजी हे आज हंगा पावले फक्त आमचे होम मिनिस्टर जे येवपाचे आशिल्ले अमित भाई शाजी कारण पार्लमेंट सेशन चालू असा त्यामुळे ते एक पावले ना लास्ट मिनिट कॅन्सल झाले येवपाचे पण बाकी सगळे जण आशीर्वाद दिवपाक हंगा आयिल्ले असतात एक उत्साही वातावरण त्यांकाय सुद्धा एक बरे कारण ज्या तरेन हायप मिडियान तयार केल्लो की भारतीय जनता पार्टीक बहुमत मेळचे ना काँग्रेस सत्तेर होती हे जे असले पण आमकां पूर्ण विश्वास आसलो आम्ही सुरवातीपासून सांगितलं हांव सांगतलो मुख्यमंत्री सांगताले की आम्ही 100% सत्तेर येतले आमकां पूर्ण विश्वास आसा त्यामुळे लोकांचे एक्झिट पोल जे आसा हांवें म्हज्या मुलाखतींनी सांगिल्लं एक्झिट पोल म्हणजे म्हजो कार्यकर्तो तो म्हजो एक्झिट पोल बाकीचे एक्झिट पोल करतात तितून हांव विश्वास दवरना तो विश्वास ह्या वेळार सुद्धा दिसून आयला सर विजन कसे असतले नेक्स्ट 5 इयर्स विजन असतले की युथांत यूथ जे आसात कारण बरोचसो यूथ हो आशियान पळयता कारण म्हाका पूर्ण विश्वास आसा मुख्यमंत्री आपल्या ह्या कारकिर्दी भितर डेफिनेटली तो विचार डेफिनेटली करतले आणि पूर्ण मंत्रिमंडळ कारण आम्ही पळयतात की गेले 3 वर्षाचो टर्म त्यांना मेळ्ळो मनोहरभाई पर्रिकरांचे निधन जातकच 3 वर्षाचो टर्म मेळ्ळो पण त्या 3 वर्षाच्या भितर त्यांना कोविड महामारी सारखिल्लो विषय सुद्धा आमकां हाताळचो पडलो त्यांना आणि ताका लागून थोडासा विषय खंय तरी वयर सकल झाला असतो पण येणार दिसांनी यूथ हे लक्षात दवरून सुद्धा खंयचोच सॅक्टर फाटी उरचो ना ह्या पद्दतीचें बरें सरकार दिवपाचो प्रयत्न आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि पूर्ण मंत्रिमंडळ करते असं म्हणतो आफ्टर शपथविधीनंतर आता पंचायतचे इलेक्शन कसे पळता हांव पळयता असताना पंचायत निवडणूक म्हाका म्हजे पार्टीचे कार्यकर्ते जिंकू जाय सिंबॉल असे ना पण सगळ्या 181 पंचायती भितर निवडणूक जातली सगळ्या पंचायती भितर त्याच ताकदी भितर आम्ही सगळ्या पंचायतींनी निवडणूक लढयतले आणि भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते त्या त्या भागा भितर आमचे कोण तरी पंच जातले कोण सरपंच जातले आणि सगळ्यांचे टार्गेट जे असा ते 2024 ही लोकसभा या लोकसभेचे आम्ही अचिव्हमेंट करपाक लागून आता पासूनच आम्ही तयारी करतात आणि दोन्ही हे जे असतात आमचे उमेदवार असले उत्तर गोवा दक्षिण गोवा दोन्ही भारतीय जनता पार्टीचे खासदार जातले इतका म्हाका ठाम विश्वास आहे थँक्यू